पुढची बातमी बुलढाण्यातून। जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी ईव्हीएम मशीन बाबत शंका उपस्थित केली आहे। लोकसभेमध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये असंतोष असतानाही एवढ्या मोठ्या फरकाने विजय कसा होतो अशा प्रकारची शंका लोकांच्याही मनात आहे। पण मला विश्वास आहे की येणाऱ्या या विधानसभेमध्ये भारतीय काँग्रेस आणि मित्रपक्ष मोठ्या संख्येने निवडून येतील। पाहुयात या संदर्भात आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी गणेश सौडतकर यांच्यासोबत मुकुल वासनिक यांनी बातचीत केली आहे। पाहुयात ते काय म्हणताय। आपल्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुलजी वासनिक आहेत। आपण त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सर, नव्यानेच हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आहे। मेहकर मतदारसंघाबद्दल बोलतो आहे मी। तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसची रणनीती काय असणार आहे आणि या मतदारसंघामध्ये जे काही गटातटाचं राजकारण आपल्या पक्षामध्ये आहे ते आपण शमवण्यात कुठपर्यंत यशस्वी व्हाल असं आपल्याला वाटते? मी आज पहिले लोणार, नंतर सुलतानपूर, मेहकर करून इथे जाणेफळला आलो। ठिकठिकाणी सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर भेट झाली। ज्या प्रमाणात आमच्या आघाडीतील सर्व पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह दिसून येत आहे, मला पूर्ण विश्वास आहे की एकजुटीने एक संघ राहून सगळे प्रामाणिकपणे या आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट अनंतराव वानखेडे यांच्या प्रचाराच्या कामाला लागलेले आहे। कोणीही घरी बसून नाही, सर्वच्या सर्व पूर्ण शक्तीनिशी निवडणुकीच्या प्रचारात निघालेले आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या मतदारसंघामध्ये आपण निश्चितपणे विजयी होणार आहे, लोकांचं समर्थन प्राप्त करणार आहोत। आपण मग म्हणालात की ईव्हीएम असं काय होते किंवा नेमकं आपण ज्या विजयाच्या समीप पोहोचतो, पण नेमकं ईव्हीएमच्या बाबतीत आपल्याला काही शंका आहे का? बघा, मी आपल्याला सांगितलं की या मागील निवडणुकीमध्ये देखील प्रचंड असंतोष अनेक ठिकाणी अनेक लोकांमध्ये दिसून आला आणि शेवटी परिणाम जो आला तो लोकांच्या अपेक्षेप्रमाणे अनेक ठिकाणी आलेला नाही। अशा प्रकारची स्थिती लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने समोर मांडलेली आहे आणि त्यामध्ये एक शंका ईव्हीएमच्या दृष्टिकोनातून देखील लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली। निश्चितपणे धन्यवाद। हे होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक। मी एम के एन मराठीसाठी गणेश सौडतकर, बुलढाणा।